हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे पहाटेचे वाजलेले आहेत 5. तर माझं पार्किंग सकाळचं म्हणजे आवरून झालेलं आहे. बाहेरचं पारू सकाळलेलं आहे, पाणी मारलेलं आहे, झाडांना पाणी दिलेलं आहे आणि आता आतमध्ये आलेले आहे तर सगळे कपडे जेवढे काय होते ना ते धुवायला काढलेले आहेत. तर कपडे मी भिजत घालत आहे म्हणजे माझे बाकीचे कामं होईपर्यंत, सकाळचं जे काय आपलं रुटीन आहे ते होईपर्यंत हे कपडे चांगले भिजतात. आज जरा मी खूपच कपडे धुवायला काढलेले आहेत. डेली आपले रोजचे कपडे असतात, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या स्कूलचे कपडे, ह्यांच्या कामाचे कपडे आणि अदर कपडे जे ह्यांचे होते ना साहेबांचे ते राहिले होते धुवायचे. तर म्हटलं आता हे सगळे कपडे मी भिजत घालते म्हणजे इतर माझे काम होईपर्यंत चांगले भिजतात आणि पटकन दुपारच्या वेळेमध्ये मग मी ती म्हणजे माझं जोपर्यंत काम घरातल्या आवरत नाही आहे तोपर्यंत ते धुवायला तर काही नंबर मिळणार नाही. पण एकदा भिजत घातले ना ते पटकन धुतले पण जातात आणि पडले बाथरूममध्ये की ते धुता येतात. तर असं आता इकडे चहा वगैरे ठेवला आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि हे बघा जे चिप्स मी तुरटी घालून ठेवलेलं होतं तेच बघा आहेच आणि अजिबात असे लाल वगैरे पडलेले नाही आहेत वरती. पाणी एकदम गच्च असं भरलेलं होतं त्यामुळे आता हे सगळे चिप्स बघा एका परातीमध्ये दोन भांड्यामध्ये म्हणजे मी काढून घेतलं घमेल्यामध्ये वगैरे आणि ह्याच पातेल्यामध्ये मी शिजवून घेणार आहे. तर ते पातेलं जे आहे ना ते मी रिकामं करून घेते आणि ते पाणी ओतून दिलं आणि हे चिप्स जे आहेत ना ते आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. इकडे बघा चहा ओतू गेलेला आहे. चहा ठेवला आणि खाली चिप्स मी म्हणजे रिकामं करत होते पातेलं तोपर्यंत वरती चहा ठेवतू गेलेला होता. तर थोडंसं पाणी टाकून थोडंसं मी पुसून घेतलेलं आहे. ते जास्त फारसा काय गेलेला नव्हता तिथल्या तिथं लगेच पटकन असं घेतलेलं आहे. नंतर या सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर चहा दूध वगैरे काय ओतू गेलं ना मग पुन्हा काम वाढतं. आणि आज जरा किचन ओट्यावरती बघा तुम्हाला जरा पसारा जास्त दिसत असेल तर खूप साऱ्या कढया म्हणजे 2 तर कढया आहेत. एक तेलाची आहे, जे आपण बटाट्याची चिप्स करून जे शिल्लक राहिलेले जे बटाटे असतात ना आपल्या साईडला वाया गेलेला बटाटा तर तो होता एका कढईमध्ये. तर इकडे बघा ते बटाटे होते ना ते काढून मी ठेवलेले रात्रीचे तुरटीच्या पाण्यामधून. तर ते बटाटे मी धुवून घेते म्हणजे हे तुरटीच्या पाण्यातले बटाटे जे आहेत ना ते आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने बघा चाळणीमध्ये मी धरून घमेल्यामध्ये पण असं पाणी गच्च भरून घेतलेले आणि ते धुवून घेतलेलं. बटाटा वेपरस पांढरा शुभ्र होण्यासाठी ना जेवढ्या वेळा आपण तो धुवू ना तेवढा वेळा तो म्हणजे तितकाच सुंदर आणि छान पांढरा शुभ्र होतो. त्यामुळे धुवायला हा हलगर्जीपणा करायचं नाही किंवा कमी वेळा असं धुतलं आहे आणि बाद झालं असं अजिबात करायचं नाही. जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होतं आहे धुवा असं वाटतं आहे तेवढ्या वेळा ते बटाट्याचे चिप्स जे वेपर्स आहेत ना ते धुवून घ्यायचं. आणि आता बघा इकडे मी उकळते पाण्यात टाकलेलं आहे. चांगलं असं उकळून घ्यायचं पाणी आणि त्याच पाण्यामध्ये ते बटाट्याचे वेपर्स टाकायचे. तर वेपर्स म्हणजे सोडल्यानंतर ते पाणी पुन्हा थंड होतं. त्या पाण्याला पुन्हा आपल्याला उकळी आणायची आणि त्यापर्यंत म्हणजे ते झाकून ठेवायचं. तर आता ही जी प्रोसेस आहे ना इथं उकळल्यानंतर पाणी उकळल्यानंतर आता हे बटाटे चिप्स टाकल्यानंतर इथं लक्ष द्यायचं लागतं की बटाटा शिजला आहे का नाही शिजला. नाहीतर काय होतं एखाद्या वेळेस बटाटा खूपच शिजतो आणि एकदम असं गिचका म्हणतात ना त्या पद्धतीनं होतं. माझं तसं कधी झालेलं नाही आहे पण होतं बऱ्याच वेळा. त्यामुळे बटाटे खूप असे जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत, अगदीच थोडेफार शिजवायचे 80-90% आणि लगेच काढून घ्यायचा. याच्यामध्ये ना खडे मीठ टाकलेलं आहे चांगले. मी 2 मोठे अशा मीठ टाकलेलं आहे. मीठ जरा जास्त लागतं म्हणजे वाळवण्याच्या पदार्थाला मीठ कमी वापरायचं असतं पण ज्यावेळेस आपण बटाट्याचे वेपर्स बनवतो ना त्यावेळेस त्याला मीठ जास्त लागतं कारण की पाण्याचं प्रमाण असतं, पाण्यामध्ये ते मीठ जातं आणि बटाट्याला मीठ कमी लागतं. त्यामुळे ना टाकताना मीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि टेस्ट करून बघायचं. असं नाही की ते टेस्ट नाही करायचं, टेस्टही करायचं आपण म्हणजे आपल्याला तो मिठाचा अंदाज समजतो. तर चिप्स बघितले का मस्त असे गोलाकार होते आणि छान अशा तर शिजवून घेते. इकडे पाण्याला उकळी आलेले आहे. जो काय सिंकमध्ये भांड्याचा पसारा जेवढा पडलेला होता ना सकाळचा तो मी घासून घेतला. तोपर्यंत बटाटे टाकून पाण्याला चांगली अशी पुन्हा उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली, बटाट्याचे वेपर टाकल्यानंतर पाणी थंड होतं आणि त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर बटाट्याचे वेपर अगदी 1 ते 2 मिनिट भरत त्याच्यामध्ये ठेवायचे, मिक्स करत राहायचं आणि लगेच काढून घ्यायचं. म्हणजे तो त्या ठिकाणी तो बटाट्याचा वेपर चांगला परफेक्टली शिजलेला असतो. हाताने असं नख दाबून बघायचं म्हणजे शिजलेला समजतो. आणि थोडंसं आपलं नख त्यामध्ये बुडला गेला किंवा असं हाताने आपण बोटाने दाबला गेला तर समजतं आपल्याला तो बटाटा शिजला गेला. त्याचबरोबर खायचा तो एक टेस्ट करायचा आणि जर दाताखाली कर लागला तर समजायचं तो कच्चा आहे आणि छान असा मऊसूत दाबला गेला चावला गेला तर समजायचं हा बटाट्याचे वेपर चांगले शिजलेले ते आपले बटाट्याचे वेपर्स काळे वगैरे पडणार नाहीत. जर कमी शिजला तर ते बटाट्याचे वेपर्स काळे पडू शकतात वाळल्यानंतर. त्याचबरोबर जास्त शिजला तर तो वेपर्स आपल्याला उन्हामध्ये वाळवता येणार नाहीत.
त्यामुळे पटकन बटाटा इथली जी काही प्रोसेस आहे ना पाण्यातून बटाटा बाहेर काढण्याची, ती पटकन काढून घ्यायचं, खूप वेळ लावायचा नाही आहे, तो लगेच शिजतो आणि मग एकमेकाला चिटकला जातो किंवा वाळवता मग टाकता येत नाही, खूप सारा असा गिजगा होतो. इकडे आलेले हे टेरेसवरती आणि टेरेसवरचं वातावरण बघू शकता, म्हणजे बाहेरचं सकाळचं हे टायमिंग होतं, 7-7:30 वाजलेले होत्या. दादाजी आणि माझे आंघोळ झालेले आहे, बाकीचे दोघंजण समीक्षा वगैरे सगळ्या आंघोळीची बाकी आहेत, आई वगैरे. तर हे आपलं घराचं अंगण बघू शकता, वरती टेरेसवर 2 टाके आहेत आणि आजूबाजूचा परिसर अशा पद्धतीने आहे. इकडे भाजीपाला वगैरे आहे, शेती आहे, त्यामुळे ना भाजीपाल्याचं टेन्शन असतं, बाजारला नाही गेलं ना तरी असं शेतातल्या भाजीपाला वगैरे ते येतात, ता बऱ्याच मावशी दारावरती घेऊन येतात. मिरची असेल, पालेभाज्या असतील, कोथिंबीर असेल, मेथी असेल, म्हणजे सगळ्या अशा भाज्या आहेत ना, ते येतात दारावरती घेऊन, अशा एक एक मावशी येतात, तर सकाळ संध्याकाळ येत असतात. तर असो, इकडे बघा हे भंडारा डोंगर आहे ताईंनो. तर चला, इकडे आता टेरेस मी सकाळी जसं मोटर चालू केले आणि टाक्या सगळ्या पूर्ण भरलेल्या होत्या आणि एका टाक्यातलं पाणी टेरेसवर झालेलं आहे, ते थोडंसं आता पाणी शिंपडून घेते. मला इथंच वाळायला टाकायचे होते ह्या बाजूला, पण आता ओलं झालेलं आहे त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला मी टाकून घेईन. हे आपलं टेरेस आहे, इकडे मी वरती येत जात नाही आहे. इकडे असं ताईंचं बाळांचे कपडे वगैरे त्यांनी वाळायला टाकलेले आहेत. तर असो, इकडे बघा एका कोपऱ्यामध्ये मी जागा केली आणि इकडे चिप्सा मी वाळत टाकत आहोत. समीक्षाचे पप्पा, सात्विक दादा, आम्ही सगळेजण ते टाकत आहोत. तुम्ही चिप्स बघू शकता, शिजलेले आहेत व्यवस्थित आणि एक एक असे सुट्टे सुट्टे होत आहेत आणि गोलाकार वगैरे झालेले आहेत. जेवढा हा बटाटा वाळायला आपण ठेवतो आहे तेवढा राहत नाही आहे, वाळल्यानंतर अगदीच बारीक दिसतो, पण तळल्यानंतर जेवढा आपला हा चिप्स आहे तेवढा तळल्यानंतर दिसतो अगदीच पांढरा शुभ्र. बघूया आता, मी तळून दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीनं दिसतो ते. तरी इंट्रोला मी दाखवलेलाच होता, खूप छान पांढरा शुभ्र झालेला आहे ते बटाटे चिप्स. फक्त बटाट्याचे वेपर्स करताना पाण्याचा वापर जास्त करायचा आणि शिजवताना पण ते जास्त शिजवायचे नाही आहेत. कमी जरी शिजले तरीही काळे पडू शकतात आणि जास्त शिजले तर ते मग असे सुकत टाकता येणार नाही आहे, किंवा तो अखंड बटाटा चिप्स तुम्हाला दिसणार नाही आहे, सगळा असा पूर्ण गिजगा किंवा असं होऊन जाईल आपण जसं बटाटे शिजवतो त्या पद्धतीनं. तर असं इकडे आता वाळत टाकतो आहे, इकडे खाण्याचं पण काम चालू आहे. खायला खूप छान लागतात हे पातळ असे चिप्स. तर 2 साडेवरती टाकलेलं आहे हे, साधारण मला असं वाटते 6-7 किलोचे असतील अंदाजेच मी बटाटे घेतलेले होते. इकडे आई आलेल्या होत्या, झोपेतून उठल्या तशा वरती आलेल्या होत्या, म्हटलं सगळी कुठं गेलेली आहे, तर आल्यावरती तर आमचं वरती चाललं होतं वाळवण. तर हे टायमिंग होतं सकाळी 8 वाजलेले, 8 वाजता माझे बटाट्याचे वेपर्स हे करून झालेले होते. आलो खाली, त्यानंतर आता आईंचं साहेबांच्या आंघोळीकडे चाललं, तोपर्यंत म्हटलं आता घर आवरून घ्यावं. आणि दादाने काय केलेलं आहे बघा, पूर्ण सोप्याची गादी जी आहे ती काढलेली आहे आणि बेडशीट हांतरायत चालू आहे. मागच्या 1-2 दिवसामध्ये मी दाखवलेलं होतं सोप्याला बेडशीट लावलेलं, पण ते दादाला काय आवडलं नाही. दादा म्हटला मी लावतो अशा पद्धतीने, जर तू लावलं बेडशीट तर ते निघणार नाही आहे, हलणार नाही आहे, व्यवस्थित ते बसून जाईल. तर म्हटलं ठीक आहे, असू दे. आता तो आज घरीच होता, मुलं आज घरी कशी काय, तर शुक्रवारची तर ताईनं त्यांच्या शाळेची पिकनिक गेलेली आहे, मग अदर जे मुलं होती त्यांना सुट्टी होती, मग मी पिकनिकला मुलांना काही सहभाग ह्या वर्षीत घातलेला दिलेला नव्हता, म्हटलं जरा राहू दे ह्या वर्षी, गॅदरिंगला वगैरे खर्च झालेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये आता जसं म्हटलं मी सारखी म्हणते जरा काटकसर चालू आहे, ताईनो आई वगैरे आलेल्या होत्या त्यामुळे म्हटलं जरा राहू दे दोघांना, पण पिकनिकला मी पाठवलेलं नव्हतं त्यामुळे दोन्ही मुलं शुक्रवारची घरीच होती. तर असो, गादी बाहेर आणली आणि बाहेर आणून अशा पद्धतीनं जरा झटकून घेतली, त्यामध्ये धुरळा खूप होता, माती वगैरे, तर झटकल्यानंतर खूप सारी माती निघाली, फरशीवर पण तितकीच माती पडलेली होती. आता ह्याला बेडशीटच लावणार आहे, बेडशीटच्याच कवर लावते आणि कुशन कवरला नवीन कवर आणते. तर असो, इकडे छान अशी मस्त गादी आम्ही दोघांनी झटकून घेतली आणि आतमध्ये आणून बघा अशा पद्धतीने लावून दिलेलं आहे. खाली पण बेडशीट अंतरलं गेलेलं आहे थोडंसं आणि जे वरती ठेवलेलं आहे ते असं वरच्या बाजूने तो अंतरणार आहे. आता हे सगळं सात्विकदादानेच केलेलं होतं त्याच्या ह्यानी. तर बघा अजूनही धूळ किती निघत आहे त्याच्यातून, कारण की आता जवळपास सोफा घेतलेला जवळपास झाला असेल 6 महिने तर होऊन गेले असतील, तेव्हापासून त्याला कवर नाही आहे, कधी झटकलेलं नाही आहे, काहीच नाही आहे आणि त्यामुळे आता खूप त्याच्यातून माती निघत होती. आणि तर अशा पद्धतीने बघा त्यांनी सोप्याला हा बेडशीट कवर लावून दिलेला होता. तर असो, कुशन वगैरे लावल्या मस्त दिसत होतं, त्यांनी बऱ्यापैकी घर आवरला सकाळचं. आणि इकडे मग मी झाडू मारून घेत आहे, बसून असा स्वच्छ झाडू मारता येतो. उभा राहून जर झाडू मारला तर असा झाडूचा जो शेंडा आहे ना त्यानेच मग कचरा निघला जातो किंवा घेता येतो. असा बसून झाडू मारला तर व्यवस्थित सप्पय असा झाडू मारला जातो आणि बारीक मधली बारीकसुद्धा रेती आहे ना ती झाडूसोबत येते.
पूर्ण असा कचरा निघतो. तर अशा पद्धतीने मी झाडू मारून घेतला, सगळा केअर वगैरे काढून घेतला आणि इकडे आलेले आहे. आता आतमध्ये आता भांडे आहेत ना जे वेपर्सनी बनवलेले, ते असेच ठेवणार आहे. फक्त ज्या काही चाळणी होते ना, जे जे वेपर्सनी तळण्या पाणी तळण्यासाठी वापरलेल्या होत्या, त्याच फक्त मी पाण्यातून धुवून बाहेर सुकायला टाकते. आणि बाकीचे भांडे आहेत ना, जसे लागेल तसे मी धुवून घेणार आहे. आता लगेच मी स्वयंपाकाला लागणार आहे. पण दादाने मला सांगितलं होतं मला पोहे खायचे आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये मी पोहे तुम्हाला जे शेअर केलेले होते टेस्टी पोहे, तर म्हटलं मला तसेच पोहे खायचे आहेत तर बनवून दे. तर त्याच्यासाठी मग आता मी पोहे पटकन असे बनवून घेते आणि भाजीची स्वयंपाकाची म्हणजे तयारी पण करून घेते. पोहे पण थोडेसेच होते, जेवढे काय होते तेवढे मी घेतलेले होते. म्हटलं दादाचं आणि समीक्षाचं त्याच्यामध्ये भागून जाईल. तर असो, कधी कधी मी एखादी रेसिपी करते किंवा एखादी कोणताही व्हिडिओ शूट म्हणजे तुम्हाला मी शेअर करते, तर मुलं पाहतात किंवा मुलांना मी लावताना लावलेला असतो व्हिडिओ वगैरे, सकाळचा मी पाहत असते. तर माझाच व्हिडिओ मी सुद्धा पाहते ताईंनो. तर मग त्यावेळेस मुलं म्हणतात अगं बाई मम्मी तू काय केलं होतंस ते आम्हाला पाहिजे, किंवा कर कधी केलं होतं. म्हणजे दादा शक्यतो नसतो, मी एखाद्या वेळेस घरी सकाळच्या वेळेस रेसिपी वगैरे बनवते. दादा सकाळी 7 गेला की मग संध्याकाळीच येतो, त्यामुळे मग म्हटलं चला आता त्याला तो आहे घरी त्यांनी मागितलं. तर तशा पद्धतीने मग साखर आणि लिंबू टाकून त्याला मी पोहे बनवून दिलेले होते. तर खूप छान त्यालाही आवडले ते पोहे त्या पद्धतीचे. तर पोह्यांना मी आता झाकून ठेवलं, चांगली वाप ही धरती येते. तोपर्यंत मसाल्याच्या डब्यातली हळद संपलेली होती आणि मसाल्याच्या डब्यातली ताईनो कधीही हळद संपून देऊ नये. तर लगेच पटकन अशी अर्धी अशी वाटी झाली की पटकन अशी ती हळद त्यामध्ये ओतायची, भरून ठेवायची वाटी कधीही. तर असं आता इकडे बघा त्याला पोहे दिलेले आहे, साहेबांचा आवरलेला आहे आणि त्यांनाही चहा वगैरे मी देते. तर इकडे बघा, तर हे आता काय आहे, तर काल जसे मी वेपर्स पाडले होते, चिप्स खिसले होते, तर चकल्या पाडलेल्या काय आता तुम्ही म्हणता ते आपल्या वेपर्स पाडल्यानंतर जो शिल्लक राहणारा भाग असतो एक्स्ट्राचा, किंवा वाया जाणार त्याचा साईडचे भाग असतात, तर ते असं बघा मी काय केलेलं होतं, ठेवले होते रात्रभर. आणि सकाळी उठल्यानंतर ते कुकरला मी शिजवून घेतले. त्याची पातळ भाजी तर म्हटलं खूप सारी होऊन जाईल, तर म्हटलं आता ह्याचं काय करायचं. आणि बटाटे शिजवून घेताना काय करता येईन, चाळणीवरती वाफ्यावरती शिजवा, पाण्यामध्ये शिजवू नका. आता ह्याचे साल वगैरे काढलेले आहेत ना, तसेच मग तुम्ही शिजायला टाकले होते पाण्यामध्ये कुकरमध्ये. त्याला काय झालं, खूप सारं पाणी शोषून घेतलं गेलं बटाट्याने, त्यामुळे ते झालं जरा थोडंसं ओलसरपणा. आणि मग मिरचीचं मी मला म्हटलं आता ह्याचं काय करावं, कशा पद्धतीने कांदा म्हणजे टाकून जर केला तर कांदा आणि हे पण जास्त होऊन जाईल भाजी. बटाट्यामधून तुम्ही बघू शकता खूप सारा मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे कांदा मग टाकला नाही आहे. तर म्हटलं वडापावची जशी भाजी असते ना त्या पद्धतीने ही भाजी बनवते, मुलांनाही आवडेल. तर याला मी बटाट्याचं बेसनच असं नाव दिलेलं होतं शेवटी. तर बघा हे बटाट्याचं बेसन मी कशा पद्धतीने केलेलं आहे, तर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घातली, त्याचबरोबर ही वाटलेली हिरवी मिरची आहे. या वाटणामध्ये मिरची, अद्रक, लसूण, त्याच पुदिना टाकलेला आहे आणि कोथिंबीर देखील टाकलेली आहे. असं हे वाटण मी बनवून घेतलेलं होतं, ते वाटण टाकलेलं आहे. पुदिना टाकल्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो पुदिनाचा आणि भाजी खायला एकदम छान भन्नाट लागते. कधीतरी वेगळ्या चवीची भाजी खूप छान लागते. एरवी आपण करतोच हिरव्या मिरचीची, कोथिंबीर वगैरे टाकून, पण ही पुदिना टाकलेली भाजी खूप छान लागली आणि लागते देखील. तर असं वाटण टाकल्यानंतर बघा छान परतून घेतलं, हळदी पावडर टाकली, जरा जास्त टाकलेली आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकली आणि हा मॅश करून घेतलेला जो बटाटा होता ना, तुम्ही बघू शकता जरा ओलसरपणा त्याला जास्त आहे, कारण की मी पाण्यामध्ये शिजवलेला होता. आणि हे बटाट्याचे बारीक बारीक तुकडे होते, त्याचबरोबर साल काढलेले बटाट्याचे तुकडे होते, त्यामुळे त्याने जास्त पाणी असं शोषून घेतलेलं होतं. तुमच्याकडे जर अशा पद्धतीने बटाटे शिल्लक राहिले तर तुम्ही याची कांदा टाकून सुकी भाजी बनवू शकता, किंवा मग पातळ भाजी, किंवा त्याचबरोबर जर अशीच भाजी बनवायची असेल तर चाळणीवर वाफवायला ठेवा, म्हणजे ते पाणी जास्त शोषून घेणार नाही आहे. तर असो, हे बटाट्याचं बेसन माझं तयार झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं, मस्त झालेली भाजी खूप सगळ्यांना आवडली. आणि त्याचबरोबर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला ही बटाटे जरा जास्त दिसत असेल, कारण की बटाट्याची साईज होती ना बटाटे, ते बारीक होते, त्यामुळे बटाटे जास्त होते आणि त्यामुळे बटाट्याचा पुढचा आणि मागचा भाग खूप सारा शिल्लक राहिलेला होता. तर ही बटाट्याची भाजी बनवून झाली, त्याचबरोबर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि एक पालेभाजी बनवावी म्हटलं, ह्याच्या जोडीला काहीतरी असावी. रस्सा भाजी मी करणार होते पण साहेब म्हटले ही तांदूळच्या भाजी आणली आहे तर तीच बनव, तर म्हटलं चला आज हिरवं हिरवं सगळं असणार आहे, एक पालेभाजी आणि इकडे बटाट्याची पण हिरव्या मिरचीची भाजी. तर तांदूळच्या दोन पेंड्या अशा होत्या मोठ्या अशा, तर आम्ही तिघांनी मस्त अशा गप्पा मारत छान अशा निवडून घेतल्या. आईने पण निवडून दिले आणि साहेबांनी पण, मी शेवटी आलेली होती ह्या दोघांच्या अगोदरच निवडून झालेली होती, ह्या दोघांनी गप्पा मारत निवडून दिलेली होती. मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि शेवटी जी काही थोडी शिल्लक राहिलेली होती ती भाजी निवडून घेतली. आई आणि साहेब
हे दोघं जण देवाला गेलेले होते आणि येताना ही भाजी घेऊन आले होते. हे देवाला गेलेल्याचे व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देईन. तर असो, आता इकडे ही तांदूळाची भाजी जी होती ना ती पण मी बनवून घेतली. जेवण वगैरे झालं आणि हा किचन ओटा मी घासायला घेतलेला आहे. तर आज मी किचन ओटा घासायला घेतला ताईनो. खरंच कालपासून एवढा राडा पसारा झाला होता. वेपर्स केले काल पण दिवसभर किचन ओटावर रेसिपी सेगडी म्हणजे चालूच होतं स्वयंपाकाचा राडा. आणि रात्री पण फारसं आवरणं झालं नाही आहे. वेपर्स वगैरे असतात ना मग आपला स्वयंपाक ह्याची खूप गडबड असते आणि आवरणंच व्यवस्थित झालं नव्हतं. सगळा पसारा किचन ओट्यावर सुद्धा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पाहिला असेल. तर आत्ताचं टायमिंग होतं दुपारी 1 वाजलेले होत्या आणि सगळं जेवणं वगैरे झाली. आणि भांडे तर तुम्ही बघू शकता खूप सारे भांडे मी घासलेले होते. सकाळच्या नाश्त्यापासूनचे वेपर्स केल्यापासूनचे सगळे भांडे मी म्हणजे घासलेले आहेत. सगळे पडले होते थोडे सगळे भांडे घासून घेतले. आणि किचन ओटा पण देखील आज मी सगळा स्वच्छ चकाचक घासून घेतला. रोज मी घासत बसत नाही ताईनो, कारण की तेवढा फारसा माझा किचन ओटा कधी घाण होत नाही आहे. इतकं असं त्याला पाणी ओतून घासत बसण्यात पण ज्यावेळेस मला असं घाण वाटतो आहे मग 4 दिवसातून 8 आठवड्यातून घासून घेते. तर उन्हाळी कामाचं कसं होतं ताईनं, उन्हाळी कामाचा एखादा पदार्थ जर आपण करायला घेतला तर तो पदार्थ तेलामध्ये तळपर्यंत कसा होतोय कसा नाही याचं टेन्शन असतं आपल्याला. पण तो पदार्थ जर मनापासून मन लावून जर केला ना खरंच खूप छान होतो, अजिबात बिघडत नाही आहे. तर मला एका ताईची कमेंट आली होती, मी काल म्हटलं ना की कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ताईनो की वेपर्स कसे होतात काय काय माहिती ताईनो, मला तर टेन्शन आलेलं आहे. पण एक ताई म्हटली, ताई टेन्शन घेऊ नकोस, तू खूप मनापासून काम करतेस आणि मनापासून काम केलेलं असतं ते खूप चांगलं यशस्वी होतं. म्हणजे मनापासून काम कोणताही पदार्थ केला मन लावून की तो छानच होतो, टेन्शन घेऊ नकोस. तर होत आहे ना, बटाट्याचे वेफर्स खूप छान झालेले आहेत. आता वरती वाळतात आहे. आज शुक्रवारी मला वाटते खूप वारं नव्हतं, नाहीतर इतर वेळेस 2-3 दिवस झालं खूप सारं वारं सुटतं आहे. आणि शुक्रवारी जरासुद्धा हवा नव्हती मला, त्याच्या बटाट्यावरती ना झाकायचीसुद्धा गरज पडली नव्हती. खूप छान दिवसभर वाळले आणि 5 वाजता मग मी घेऊन आलेले होते. तर शुक्रवारचा बाजार असतो, आठवड्यातून 2 वेळा बाजार भरतो, मंगळवार आणि शुक्रवार. त्यामुळे मी जास्त अशा भाज्या आणत नाही आहेत. त्याचबरोबर आज तर बघा भेंडी, वांगी, हिरवी मिरची, लसूण. लसूण नव्हता म्हणून मी ह्यांना पाठवलेलं होतं, त्याचबरोबर मिरची देखील नव्हती. म्हटलं जा आणि 1-2 भाजीचं घेऊन या. त्याचबरोबर पालेभाज्या मग येताना आणलेली ती पण मी बनवली. आणि हे एवढं 2 भाज्याचं आहे. तर ताज्या ताज्या भाज्या बऱ्या पडतात, चवीलाही छान लागतात ताज्या ताज्या. आणि तर असो दारावरती पण येतात भाज्या, त्यामुळे मग मी जास्त काही भाज्या अशा स्टोअर करून ठेवत नाही आहे. तर इकडे ह्या भाज्या मी ठेवून देते. दुपारचं टायमिंग होतं, घरात पसारा वगैरे पडलेला आहे. इकडे समीक्षाला आई आणि हे देवाला गेलते ना समीक्षा वगैरे, तर येताना त्याच्यासाठी ते खेळणं आणलेलं होतं, डॉक्टरचा सेट आणलेला होता. तर दादा झोपलेला होता सोप्यावरती. इकडे ह्या भाज्या मी ठेवून दिल्या फ्रीजला आणि व्यवस्थित स्वच्छ निवडून वगैरे. तर चला, आता हे टायमिंग आहे संध्याकाळचं 6:00. तर संध्याकाळी 6 वाजता बघा मी वेपर्सवरून आणले. जाताना मी टप घमेलं काही घेऊन गेलं नव्हतं, जसं साड्यावरती होतं तसंच ते गुंडाळून मी खाली घेऊन आलेले आहे. बघू शकता खूप छान मस्त झालेले आहेत आणि अगदी कडकडीत वाळले आहेत. कितीही जरी वाळले ना तरीही कोणताही पदार्थ उन्हाळ्यातला वाळवण्याचा ना 2 दिवस तरी वाळवायचाच. तर इकडे बघा हे सकाळी धुतलेले कपडे जे आहेत ना, 2 बकेट होते बघा ताईनो, तेवढे सगळ्यात आणून ठेवले आहेत खुर्चीवरती. याच्या घड्या घालायच्यात मला. संध्याकाळच्या वेळेला दिवे लावायच्या अगोदर मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते. दिवे लावायचे म्हणजे सगळे झाड लोट कपड्यांचे घड्या हे सगळं होतं. आणि दिवे लावून मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला परत पुन्हा सुरुवात करते. असं माझ्या दिवसभर बघा ताईनो काम चालूच असतं. म्हणजे सगळ्या ताईंचं काम असतं, कितीही दिवसभर काम केलं तर घरातली कामं काही संपत नाही आहेत. तर ह्या साड्यावरचे वेपर जे होते ते घमेल्यामध्ये मी काढून घेतले आणि ह्या लगेच साड्या मी धुवायला टाकते. धुवून ठेवल्या की बरं पडतं, दुसरा एखादा पदार्थ केला की पटकन घेता येतात. तर आता ते बादलीमध्ये टाकून दिल्या बाथरूममध्ये. आणि इकडे ह्या साड्याच्या जे काही कपडे आहेत ना त्या घड्या घालून घेते. असं म्हणतात की लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्या घरामध्ये पसारा असू नये. इकडे तिकडे पडलेले कपडे असतील ते सुद्धा घड्या घालून व्यवस्थित ठेवावे. झाड लोट वगैरे केलेली असावी, सगळे साहित्य जिथल्या तिथं असावं. उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले पदार्थ असतील, कपडे असतील, सगळं आणून व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवावं. आणि आपलं जे गृहिणीचं ते कामच असतं ताईनो, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते किंवा शांतता नांदते. म्हणजे वातावरणसुद्धा त्यावेळेला शांत राहतं. जर आपली बाहेरची कामं जर नाहीच केली तर मग वातावरण काय होतं आपलं, टाईट होतं. म्हणजे शांतता म्हणतात ना ती होत नाही आहे, राग राग चिडचिड होते. मग माझं हेच काम राहिले, माझं ते काम राहिले, असं होतं. आणि घरातली शांतता आहे ती भंग होते. तर तशी त्यामुळे ना म्हणून कामं आपण लवकर आवरायची असतात त्यामागचं कारण. तर आता इकडे मी तुम्हाला ना वेपर तळून दाखवते. तर ही व्हिडिओ क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची. शनिवारी मी सकाळी हे वेपर तळलेले होते जेवणासोबत सगळ्यांना. तर मस्त असे वाळलेले होते आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहे. तुम्ही बघू शकता गोलही त्याची साईज आहे वेपर्सची. त्याचबरोबर असे मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त झाले. तुम्ही आता इथं बघू शकता, त्याच्या तुम्हाला पाहिल्यानंतर समजतेच हे बॅटरीचे वेपर्स कसे झालेले आहेत.
तर बघा, बऱ्याच जणांचे काय होतात, बटाट्याचे वेपर्स लाल पडतात किंवा असे स्टोअर केल्यानंतर काळे पडतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचे वेपर्स करून बघा, अजिबात लाल किंवा असे काळे पडणार नाही आहेत. तर असो, इकडे सगळे बटाट्याचे वेपर्स म्हणजे जेवढे काय लागणार आहे तेवढे मी तळून घेतले आणि थोड्याशा कुरड्या देखील काढते. उन्हाळी कामातला हा पहिला पदार्थ माझा बटाट्याचे वेपर्स करून झालेले आहेत. तर सगळं उन्हाळी काम ताईनं मी करते, बटाट्याचे वेपर्स, कुरडया, सांडगे, पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड हे सगळं बनवते. त्याच्या मी एक एक रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर असो, आता मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.